दानोळी ग्रामविकास आघाडीची प्रचारात मुसंडी मतदारांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दानोळी तालुका शिरोळ येथील सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये विकास कामाच्या जोरावर ग्रामविकास आघाडीने जोर घेतला आहे या आघाडीच्या माध्यमातून अनेक विकास कामे केली जात आहेत व सध्या उर्वरित कामांना प्राधान्य देणार असून जनतेने पुन्हा एकदा ग्रामविकास आघाडीलाच निवडून देणार अशी मतदारांच्यात चर्चा आहे यावेळी ग्रामविकास पॅनल प्रमुख शिरोळ तालुका काँग्रेस अध्यक्ष सर्जेराव शिंदे म्हणाले दानोळी ग्रामपंचायतीमध्ये सतरा जागांसाठी निवडणूक लागली असून यावेळी सर्वच जागांसाठी नवीन व सुशिक्षित उमेदवारांना संधी दिली आहे नवीन चेहरा समोर आहे त्यामुळे प्रत्येक प्रभागातून मतदार मोठ्या संख्येने आपली उपस्थिती दाखवत आहेत मतदारांच्या वाढत्या पाठिंब्यामुळे ग्रामविकास आघाडीचा विजय निश्चित होणार असल्याचे सांगितले यावेळीही ग्रामविकास आघाडीचे नेते संजयराव शिंदे हे एकटे खिंड लढवत आहेत प्रभाग क्रमांक एक मधून सर्वसाधारण जागेसाठी सर्जराव सदाशिव शिंदे हे कप बशी या चिन्हावर लढत असून आजपर्यंत त्यांनी केलेली विकासकामे व संकटातही महापुरात व कोरोना काळात सर्जेराव शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी गावाला मोठ्या प्रमाणात मदत केली आहे या कामाची पोचपावती म्हणून मतदारांनी शिंदे व त्यांच्या ग्रामविकास पॅनलला निवडणुकीत निवडून देण्याचे ठरवले आहे तसेच प्रभाग क्रमांक एकमधून सर्जराव सदाशिव शिंदे कब्बशी हे चिन्ह गोपाळ गणपती माने यांचे चिन्ह शिट्टी तर रुखसाना रेहमान नदाफ यांचा या नारळ चिन्हावरती लढत आहेत यावेळी प्रभाग क्रमांक एक या लढतीमध्ये कब्बशी शिट्टी व नारळ या चिन्हावरील बटन दाबण्याचे मतदारांनी ठरवले आहे या वर्षीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक एककडे सर्व नेते मंडळी व नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे के डब्ल्यू डी न्यूज दानोळी